शिवाजी पाटील यांच्या दहीहंडी उत्सवातील ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय. ठाणे हे गोविंदांची पंढरी म्हणून ओळखलं जातं. अनेक अनेक जे दहीहंडी पथक आहेत ते या ठिकाणी सलामी द्यायला येतात, या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी येतात. आणि याच पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील शिवाजी पाटील यांची दहीहंडी फोडण्यासाठी आता पथक हे दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी वेगवेगळी पथकं ही दाखल झालेली आहे. गोविंदा मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. वेगवेगळे कलाविष्कार देखील या ठिकाणी सादर केले जात आहेत. गोविंदा हे आता गाण्यांवरती ठेका धरत नाचत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये आता चुरस लागल्याची देखील पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी महिलांना या दहीहंडी उत्सवात मोठा मान देण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरामध्ये ठाण्यात संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आणि आता या ठिकाणी ठाण्यातील शिवाजी पाटील यांच्या दहीहंडीची ही थेट दृश्य आपण सध्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतो. ठाण्यामध्ये स्वामी प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव हा यंदाही उत्साहात साजरा केला जातोय. यंदाचं हे 6वं वर्ष आहे. या दहीहंडी उत्सवात सर्वच दहीहंडी पथक उपस्थित राहत असून यावेळी 450 अधिक गोविंदा पथकांची यामध्ये नोंदणी झाली आहे. तर 5 लाखाहून अधिक दहीहंडी रसिक उपस्थित आहेत. स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं. यावर्षी या दहीहंडी उत्सवाला 51 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. तर पहिलं बक्षीस हे 11 लाखांचं ठेवण्यात आलंय. त्यामुळे ही थेट दृश्य सध्या आपण ठाण्यातून पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.